आणि शिवसेनेमध्येच मारामार लावण्याचा प्रयत्न केला. राष्ट्रवादी फोडली म्हणजे कुटुंब फोडत आहेत, कुटुंबात कलह लावत आहेत, पक्षामध्ये भांडणं लावत आहेत. हे तर सगळं कौरवांचंच काम आहे ना. ही कौरवनीती जी आहे ती कौरवनीती शेवटी हरणार आहे, कारण कौरव त्यावेळेला 100 होते, पांडव 5च होते. पण त्यांनी 2014 साली, म्हणून मी या सरकारला गजनी सरकार म्हणतो, 14 साली ते जे काय बोलले ते 19 साली त्यांना आठवत नाही, नव्हतं 19 साली काय बोलले ते आत्ता आठवत नाही आहे, आज काय बोलतात ते उद्या आठवणार नाही आहे. जोपर्यंत मी मुख्यमंत्री होतो तोपर्यंत त्यांची विषाद नव्हती. ह्यातला एकही प्रकल्प त्यावेळी त्यांनी ते नेऊ शकले नव्हते. अभिमन्यू बरोबर आहे, पण अभिमन्यू शूर होता, तो भेकड नव्हता. आज हे जे काय ईडी, इन्कम टॅक्स, सीबीआयच्या माध्यमातून चक्रव्यूह टाकतायत, ही भेकड लोक आहेत. ह्यांना अभिमन्यूसारखं धैर्य नाही आहे लढायचं. तो चक्रव्यूहात घुसला होता, हे बाहेरच्या बाहेर भाडोत्री लोकांना एकमेकात लढवत आहेत. म्हणजे शिवसेना फोडली आणि शिवसेनेमध्येच मारामार लावण्याचा प्रयत्न केला. राष्ट्रवादी फोडली म्हणजे कुटुंब फोडत आहेत, कुटुंबात कलह लावत आहेत, पक्षामध्ये भांडणं लावत आहेत. हे तर सगळं कौरवांचंच काम आहे ना. ही कौरवनीती जी आहे ती कौरवनीती शेवटी हरणार आहे, कारण कौरव त्यावेळेला 100 होते, पांडव 5च होते. होय, पण 5 पांडवांनी 100 कौरवांवरती मात केली होती, कारण पांडव हे सत्यासाठी आणि धर्माच्या बाजूने लढत होते. म्हणून स्वतः श्रीकृष्णसुद्धा हा पांडवांच्या बाजूला होता. हे युद्ध आपण जिंकताय नक्कीच. एकंदरीत राज्यातला प्रचार कसा चाललाय? आपण स्वतः गेल्या काही काळापासून, म्हणजे निवडणुकीच्या घोषणा होण्याच्या आधीपासून आपण महाराष्ट्रात फिरताय आणि आपण एका तयारीनं फिरताय, तर तुम्ही राज्यात सगळ्यात जास्त फिरणारे नेते आहेत या काळामध्ये, प्रचाराचं म्हणाल निवडणुकीचा, तर आपल्या दृष्टीनं प्रचाराची दिशा तुमची कशी आहे? दोन महत्त्वाचे मुद्दे आहेत. एक म्हणजे साहजिकच आहे, गेल्या 10 वर्षात मी मुद्दामून मोदी सरकार आता उल्लेख करतो, कारण मला मोदी सरकार नको आहे, मला भारत सरकार पाहिजे. पण मोदी सरकारच्या थापा या उघड झालेल्या आहेत. आता मी भाषणातले मुद्दे काही इकडे मांडत नाही, पण त्यांनी 2014 साली, म्हणून मी या सरकारला गजनी सरकार म्हणतो, 14 साली ते जे काय बोलले ते 19 साली त्यांना आठवत नाही, नव्हतं 19 साली काय बोलले ते आत्ता आठवत नाही आहे, आज काय बोलतात ते उद्या आठवणार नाही आहे. आणि त्यांना असं वाटतं की त्यांच्या स्मरणशक्तीवरती जरी परिणाम झाला असला, म्हणजेच जनतेच्या झाले असं नाही आहे. कारण जनता 2 वेळेला म्हणजे 10 वर्ष ही मूर्ख बनली. आणि ते जे एक म्हणतात ना, तुम्ही कदाचित सर्वांना एकदा मूर्ख बनवू शकता, काही जणांना तुम्ही सदैव मूर्ख बनवू शकता, पण सर्वांना सदैव मूर्ख बनवू शकत नाही. आता जनता पेटलेली आहे, जनता उठलेली आहे. ह्यांच्या सगळ्या ज्या काही भाकड कथा होत्या, म्हणजे शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट होणार, प्रत्येकाला घर मिळणार, बऱ्याच प्रधान किसान योजना, सन्मान योजना वगैरे वगैरे वगैरे, या भूलथापा तर आहेत. त्याचबरोबरीने भ्रष्टाचारांना एकत्र घेत आहेत, हे पक्ष फोडत आहेत. ही गद्दारी महाराष्ट्र कधी सहन नाही करत. महाराष्ट्रामध्ये गद्दारी कधीच सहन केली गेलेली नाही आहे. आणि मागे मला वाटतं मी धाराशिवच्या सभेत होतो, तेव्हा तिथले आपले खासदार आहेत ओमराजे, त्यांनी एक अतिशय चांगलं उदाहरण दिलं की आता 300-400 वर्ष झाली, किती झाली असतील, पण अजूनही खंडोजी खोपडे यांच्याबद्दल, आपण खंडोजी खोपडे म्हटल्यानंतर काय म्हणतो, गद्दार. पण बाजीप्रभू देशपांडे, तानाजी मालुसरे, कान्होजी जेरे, हे म्हटलं की हे कट्टर सैनिक. म्हणजे त्यांना 300-400 वर्ष झाल्यानंतरही त्यांच्या माथी जो बसलेला गद्दारीचा शिक्का आहे तो पुसता नाही आलेला. तर या भेकड्यांची काय अवस्था आहे? हा जो भेकड किंवा गद्दार हा विषय जो आहे महाराष्ट्रात गेल्या 2 वर्षापासून चाललेला, हा जनतेमध्ये पोचलेला आपल्याला प्रचारात दिसतोय का? फारच तीव्रतेने तो जाणवतोय. आणि तुम्ही मगाशी जो उल्लेख केला, ही माझ्या छातीवरती मशाल आहे, जनतेच्या हृदयात मशाली पेटल्यात. कारण ती एक आग आहे आता आपल्याबरोबर झालेलं विश्वासघात. कारण बघा तुम्ही, 14 आणि 19 प्रधानमंत्रीपदी मोदी जे पोहोचले त्याच्यात महाराष्ट्राचा सिंहाचा वाटा होता. 40 पेक्षा अधिक खासदार हे एकट्या महाराष्ट्राने निवडून दिले होते. आणि महाराष्ट्राने एवढं भरभरून दिल्यानंतरही तुम्ही केवळ शिवसेनेची नाही गद्दारी केलीत, तुम्ही महाराष्ट्राचा घात केला. कारण एक तर शिवसेना ही मराठी अस्मिता जपणारी आहेच, हिंदुत्वाचा जागर करणारी आहेच, त्याचबरोबरीने महाराष्ट्राचा घात मी एवढ्यासाठी म्हणतो कारण महाराष्ट्रातले अनेक उद्योगधंदे
मोदीजीने आपल्या गावी म्हणजे गुजरातला नेले, महाराष्ट्रात येणारे उद्योगधंदे हे गुजरातला नेले, मुंबईतला हिरे बाजार नेला, आर्थिक केंद्र नेलं, मेडिकल डिव्हाइस पार्क नेला, बल ड्रग पार्क नेला, ह्या वेदांत फॉक्सकॉन तिकडे नेला होता. पण हे सर्व आपण पाहत बसलो, मोदी किंवा शहा किंवा त्यांचं सरकार महाराष्ट्रातलं आणि देशातलं हे सर्व महाराष्ट्रातून ओरवडून नेत असताना आपण सगळे हे फक्त आपण त्याच्यावर बोललो किंवा चर्चा केल्या, आपण हे थांबवण्याचा अजिबात प्रयत्न केला नाही. याचं कारण, जोपर्यंत मी मुख्यमंत्री होतो तोपर्यंत त्यांची विषाद नव्हती. यातला एकही प्रकल्प त्यावेळी त्यांनी ते नेऊ शकले नव्हते. आता मात्र त्यांनी गद्दारी केल्यानंतर, डबल इंजिन आहे ना, म्हणजे उद्योग पळवायला डबल इंजिन सरकार लागल्यानंतर हे डबल इंजिनाने ज्या वेगाने हे उद्योगधंदे पळवले, आपल्या हातात आता सत्ता नाही आहे आणि महाराष्ट्रामध्ये बेकारी वाढते, बेरोजगारी वाढते, सगळं काही वाढते. हा जो एक राग आहे की आम्ही तुम्हाला दिलं होतं, तुम्ही आमचा का घात केलात, महाराष्ट्राचा का घात केलात. आज जसे मोदी संपूर्ण राज्यभर फिरत आहेत, आता मला वाटतं ते कुठल्या तरी गल्लीमध्ये किंवा बोळामध्ये रोड शो सुद्धा करतील आणि त्यांनी करावा. महाराष्ट्र कसा आहे, महाराष्ट्राचा आक्रोश आणि महाराष्ट्राचा संताप हा त्यांनी अनुभवला पाहिजे. महाराष्ट्राचं प्रेम आणि आशीर्वाद त्यांना 10 वर्षे मिळाले, आता महाराष्ट्राचा शाप काय असतो हा मोदीजींनी अनुभवावा.